याच वेळात या आपल्या भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपण सगळ्यांनी सूचनांचं पालन करूयात। या व्हॅनच्या मागे फक्त आणि फक्त महिला असतील जे या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत। आपण सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचंय। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम, जय श्री राम। आधुनी पायलट ट्रस्टच्या पुढे सर्व पुरुष कार्यकर्ते आहे, विनंती आहे तुम्ही जागेवर थांबावे। पायलट ट्रस्टच्या पुढे कुठलाही पुरुष कार्यकर्ता थांबणार नाही। शंखनाद झालेला आहे सर्व कार्यकर्त्यांनी। सुरक्षा सुरक्षा आणि व्यवस्थेच्या कार्यकर्त्यांनी विनंती आहे, सगळं पुरुष कार्यकर्ता मागे घ्या। सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी सगळं मागे या। सगळ्या महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे, आपण कृपया गडबड करू नका। आपण सगळे थोडं थोडं अंतर ठेवून चालूयात, जेणेकरून कोणाला दुखापत होणार नाही। आपण सगळ्यांनी अंतर ठेवून चालूयात। आपण एक घोषणा देऊयात, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे। श्याम प्रभुराम चंद्र की जय श्री राम। एक ही नारा एक ही नाम, एक ही नारा एक ही नाम। कृपया सगळ्या महिला भगिनींना आणि बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण गडबड करू नका। आपण सगळ्यांनी आपल्या मध्ये अंतर ठेवून चालायचंय, जेणेकरून आपल्या महिला भगिनी ज्या या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही। आपण सगळ्यांनी आचारसंहितेचं पालन करूयात। मला एक सांगा, हे जे सगळे टेम्पो ड्रायव्हरला ज्या सूचना करतायत हे कोणी सांगितल्या या सूचना? सुरेश बाबू, सुरेश बाबू, फक्त महिला लेड करतील टेम्पो आणि महिलाच्या मध्ये मध्ये अंतर ठेवा, थोडं अंतर ठेवा। सगळं खुश काय करते मागे वा। भारत माता की जय श्री राम। आपण सगळे घोषणा देऊयात, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे। सियावर प्रभुराम चंद्र की एक ही नारा एक ही नाम। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो आतुरतेने तो दिवस उजाडलेला आहे। सकल हिंदू समाजच्या वतीने टेम्पो थांबवा, टेम्पो टेम्पो थांबवा, टेम्पो थांबवा। समस्त हिंदू जरा या पायलट ट्रेक टेम्पो वरती जे माझे पत्रकार बांधव आहेत त्यांना विनंती आहे थोडं खाली व्हावं, कारण टेम्पो थोडा हलतोय। प्लीज कृपा सहकार्य करावं सगळ्या पत्रकार बांधवांनी। आपण ज्या वेळेची ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतो तो सकल हिंदू समाजाचा अखंड हिंदू समाजाचा मोर्चा भव्य दिव्य मोर्चा आता सुरुवात झालेली आहे। ज्या लव जिहाद लँड जिहाद त्या जिहाद जिहादाविरुद्ध आपण जो आंदोलन घेतलेलं आहे एक जी श्रृंखला म्हणून एक त्याची कडी म्हणून आज हा मुंबईतला मोर्चा सुरू करण्यात आलेला आहे। पार्वती
या टेम्पोच्या मागे मध्ये जे पुरुष आहेत त्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा, सगळ्यांनी बाजूला व्हा आधी, जे पुरुष आहेत मध्ये त्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा। या आपल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व महिला करणार आहेत, सगळ्या पुरुष जे मध्ये उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा, सगळ्यांनी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी बाजूला व्हा। या आपल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व महिला करणार आहेत, फक्त सगळ्या पुरुष बांधवांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी बाजूला व्हा। टेम्पो टेम्पो चालू राहू द्या, टेम्पो चालू राहू द्या, घोषणा देऊया, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे। सगळ्या महिलांनी हात वरती करून घोषणा देऊयात, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, लँड जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे। जय श्री राम। पुरुष बांधव आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबा, या मोर्चाचं नेतृत्व महिला भगिनी करणार आहेत, आपल्या सगळ्या भगिनी या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत, आपण सगळ्यांनी आहेत तिथं थांबा, पुरुषांनी फक्त महिला भगिनींना पुढे येऊ द्या। लव जिहाद लँड जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, यासाठी हा मुंबईत भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा होतोय। सुरक्षा रक्षकांना विनंती, पुरुषांना इथेच थांबवा, पुरुषांना इथेच थांबवा, कोणी पुरुष पुढे जाणार नाही। सुरक्षा रक्षक सगळे इथेच थांबा। कमलेशजी इसके आगे किसी भी पुरुष कार्यकर्ता को आगे मत जाने दो। टेम्पोच्या मागे महिला असतील, महिलांच्या मागे डीजे असेल, डीजेच्या मागे पुरुष असतील। सर्व पुरुष कार्यकर्त्यांना विनंती आहे तिथेच थांबा। सर्व महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे, आपण थोडं थोडं मध्ये अंतर ठेवून चालूयात। सगळ्या महिला भगिनींना, माझ्या माय भगिनींना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मध्ये अंतर ठेवून चालूयात, एकदा जयघोष करूयात, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अजून एक पुरुष कार्यकर्ते मध्ये दिसत आहेत, सर्व सुरक्षा आणि व्यवस्थेतल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी सर्व पुरुष कार्यकर्त्यांना तिथे थांबवायचं आहे, कारण का हा महिलांचा मोर्चा, आपला जो मोर्चा आहे तो फक्त महिला लीड करणार आहे, त्याची खबरदारी घ्यायची आहे। सगळ्या एकदा पुन्हा जोरदार हात वरती करून घोषणा देऊयात, एक नारा एक नाम, एक नारा एक नाम, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, लँड जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, सियावर प्रभु रामचंद्र की जय, श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। भारत माता की वंदे। अब्दुल या आफ्ताब सपनी पड़ी, गेली महिनाभर आपण ज्या क्षणाची वाट पाहतो आपली हिंदू एकजूट दाखवण्याची, ती आज वेळ आलेली आहे। शिवाजी पार्क पावनभूमी छत्रपती महाराजांच्या सकल हिंदू समाजाचा मोर्चा, अखंड मोर्चा जो ज्या कारणासाठी सुरू करण्यात आले, लव जिहाद आणि लँड जिहाद हा कायदा झाला पाहिजे, हा समस्त आपल्या हिंदू भगिनींचा आहे, मातांचा आहे, त्यासाठी हे सर्व हिंदू महिला बांधवा एकत्र आलेले आहेत। बोला जय श्रीराम।